रायगड श्रीवर्धन येथे दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी अनेक योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणी पुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभीकरण कामाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्तेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, मुख्याधिकारी विराज लबडे, प्रांताधिकारी डॉ दीपा भोसले, तहसीलदार महेंद्र वाकलेकर आदी उपस्थित होते. श्रीवर्धन बीच सुशोभीकरण कामामध्ये समुद्रकिनारी सध्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यालगत आयताकृती आकाराचे खुले प्रेक्षागृह आणि ओपन जिमची सोय केली आहे. त्रिकोणाकृती आकाराच्या भागामध्ये सेल्फी पॉइंट, उपाहारगृह इत्यादीचे प्रयोजन केले आहे. तसेच वॉकवेवर मनमोहक पथदिवे, मनोरे, हायमास्ट आदी बाबींची देखील तरतूद केली आहे. पर्यटकांना तसेच नागरिकांना बसण्यासाठी कॉन्क्रीट फायबर बेंचेस आणि पॅव्हिलियनचाही समावेश आहे. या ठिकाणी कचरा पेट्यांची सोय तसेच स्वच्छतागृहाची सोय देखील करण्यात आली आहे. सध्या 1200 मीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा अस्तित्वात आहे. समुद्रकिनारी बंधाऱ्यावर वॉश टॉवर, सेल्फी पॉइंट आदींची तरतूद देखील करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेनंतर अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त समुद्रकिनारा विकसित करणारे श्रीवर्धन नगर परिषद ही एकमेव नगर परिषद आहे असे त्यांच्या बोलण्यात आले. विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन, रायगड. त्यांनी निवडलेलं नाहीये, अजून काहीच त्याच्यामध्ये झालेलं नाहीये. त्याच्यामुळं जी व्यक्ती 24 तासातले 17-17 तास काम करते, 16-16 तास काम करते, कधी दिवाळी त्यांनी स्वतःच्या घरी साजरी केली नाही. जे जवानांच्या बरोबर जाऊन तुम्ही तर सगळ्या पत्रकार मित्रांनी बघितलं दिवाळ्या, ते तिकडे साजरा करतात. परदेशातनं आल्यानंतर जेटलॅक नसतो आणि काही नसतो, लगेचच पुढचे कार्यक्रम चंद्रयानावर आपण त्या ठिकाणी पोचलो. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी प्रोत्साहन दिलं, जर एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळालं तरी ते तिथं त्यांना कौतुक करण्याच्या करता, त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता जातात. आणि जर अपयश आलं तर त्याला खचू नये म्हणून एक आधार द्यायला जातात. त्या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. जे आहे ते आहे, ते मान्य केलं पाहिजे आणि जनतेला ते आवडतं. त्याच्यामुळेच खूप मोठा भाग मधला मध्य प्रदेश, राजस्थान आणि इकडे छत्तीसगड, छत्तीसगडमध्ये तर आम्हाला सगळे पत्रकार म्हणायचे नाही नाही, तिथं आता भाजपाला कोणी चेहरा नाही. भाजपाला चेहरा नरेंद्र मोदी साहेबच आहेत हे आपण त्रिवार सत्य मान्य केलं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.